आरएसएस बीजेपी यांचा जो एक अजेंडा आहे एथनिक क्लिन्सिंगचा जो असणारा अजेंडा आहे की ज्या अजेंडाला त्यांनी गुजरातमध्ये 2002 मध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आणलं आणि मुस्लिम मायनॉरिटीच्या विरोधात त्यांनी असणारा तो वापरला त्याच पद्धतीने आता आपल्याला असणारं दिसतंय की नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये मैथी यांना हाताशी धरून की जे हिंदू आहेत यांना हाताशी धरून त्यांनी असणारा कुकी हा जो ख्रिश्चन ट्राईब आहे आणि इतर ख्रिश्चन ट्राईब जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरुवात झालं. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मैथींना असणारा संख्येने मोठे आहेत मोठ्या भावासारखे आहेत रिझर्वेशन देणार असाल तर आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होणार आहे ही सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे आणि विरोध केला आमच्या एंट्रीला विरोध करताय म्हणून जे असणारं दंगल तिथे सुरुवात झाली त्या दंगलीने आता असणारा ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एथनिक क्लिन्झिंग म्हणजे कुठली तरी ट्राईब ही आता आम्ही मान्यच करणार नाही पूर्णपणे तिला संपवणार अशा पद्धतीची असणारी सुरुवात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या सुरुवातीचा परिणाम असा झालाय की गेल्या 70 वर्षांमध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये बोर्ड्स होते की आम्हाला असणारा आमचं वेगळा देश पाहिजे ते जाऊन भारताशी जुळायला त्यांनी असणारी जी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे जे काही मिलिटंट ग्रुप नॉर्थ ईस्टमध्ये होते त्यांचं शीन झालं त्यांना नवीन कार्यकर्ते नवीन मिलिटंट भेटत नव्हते अशी जी परिस्थिती झाली आहे ती आता बदलली आहे हा आमचा असणारा आरोप आहे. हा फक्त एवढ्याच ह्याच्यासाठी की धार्मिक आणि ब्राह्मण्यवाद या दोन गोष्टी पसरवण्यासाठी नॉर्थ ईस्ट मधलं पूर्ण वातावरण बिघडलंय अशी असणारी परिस्थिती आहे. महिना सव्वा महिन्याभराच्या कालावधीमध्ये नॉर्थ ईस्ट मधले 7 सिस्टर्स आणि भूतान हा जो एक ब्रदर म्हणून धरला जातो तिथे वेगवेगळ्या पद्धतीचा उठाव वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली तर आपण आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये. आज आपण असणारा बघत असाल की काही मिलिटरीचे जर्नल्स जे आहेत किंवा बीजेपीकडून येणारे आरएसएसकडून येणारे जे स्पोक्स पर्सन आहेत ते चायनाला ब्लेम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. ही पॉलिटिकलाइज करण्याचा प्रोसेस जी चाललेली आहे ती त्या ठिकाणी थांबवावी. 34 दिवशी आर्मी चीफ यांचं वक्तव्य आलं होतं की दिस हॅज नथिंग टू डू विथ इन्सर्जन्सी हा इंटरनल इश्यू आहे तो इंटरनल इश्यूज ठेवून त्याला आपण सॉल्व केलं पाहिजे. माझ्या अंदाजानं आर्मी चीफनी जे म्हटलं ते अत्यंत द्वेषाने म्हटलं याचं कारण की 70 वर्षांमध्ये त्यांनी पेन स्टिकिंगली अत्यंत परिश्रम करून त्यांनी दुरावा जो निर्माण झाला होता तो दुरावा कमी करत 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 त्यांच्यामध्ये भारतीयता वाढवण्याचं असणारं जे केलं त्याच्यावरती कालच्या दंगलीनंतर पूर्णपणे पाणी पडले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि याला जबाबदार जर कोण असेल तर याला केंद्राचं धोरण आणि त्या केंद्राच्या धोरणाला जर जबाबदार कोण असेल तर आरएसएस बीजेपीचं जे आहे ते हिंदुत्ववाद आणि ब्राह्मण्यवाद हा जो प्रत्येक ठिकाणी रुजवण्याचा त्यांचा जो भाग चाललेला आहे तो आहे असं त्या ठिकाणी मानतोय. नॉर्थ ईस्ट मधले 90% ट्राईब जे आहेत या सगळ्या ख्रिश्चन आहेत. तिथे ऍडमिनिस्ट्रेशननी मग ते पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्यांनी ही बाब मानली होती आणि म्हणून तिथल्या लोकांबरोबरचा त्यांचा डायलॉग संवाद हा अत्यंत फार चांगला झाला होता आणि तिथला सामान्य माणूस हा मिलिटन्सीला मदत करत नव्हता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ती पूर्णपणे कंट्रोल आली होती अशी परिस्थिती आहे. आता याच्यानंतर ती वाढण्याची आम्हाला असणारा अधिक शक्यता त्या ठिकाणी दिसते आणि या सगळ्याला पंतप्रधानाबरोबरच आम्ही असणारं आरएसएस बीजेपीला धरतो आणि म्हणून
हे सगळेजण मर्चंट्स ऑफ डेथ अशा स्वरूपामध्ये जे वागतात आहेत त्याचा देशभरातल्या सगळ्या लोकांनी निषेध केला पाहिजे। आणि भारताचं जे एक सेक्युलर कॅरेक्टर आहे हे सेक्युलर कॅरेक्टरच भारताला एकत्र ठेवू शकतं याचा पुन्हा असारा 2024 मध्ये रिफ्लेक्शन झालं तर अधिक चांगलं मी असारा मानतो। नाही तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आताच्या ह्याच्यामध्ये आहेत, परिस्थिती अजून चिघळल्या गेली तर तिथे काय होईल आणि काय होणार नाही आणि काय भूमिका घेतील हे आज मला वाटतं प्रिडिक्ट न केलेलं अधिक चांगलं आहे। धोका ओळखला पाहिजे मी असं त्या ठिकाणी मानतो। आणि जो काही धार्मिक ब्राह्मणवादाचा जो अजेंडा आहे तो आरएसएसनी कृपा करून थांबवावा आणि देशाला महत्व द्यावं अशी आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे। उदाहरण तिथले काय चाललेलं आहे तर हा डेव्हिड नावाचा असणारा व्यक्ती आहे, कुकी समाजाचा आहे, त्याचे हात तोडले पाय तोडले आणि शेवटी आपल्याला फक्त त्याचा असणारा गुटखा अडकवलेलं त्या ठिकाणी दिसतंय। इंटरनेट बंद आहे, मेसेजिंग येत नाहीये, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। आणि या अनेक घटना ज्या आहेत हे जुनी परिस्थिती 1950 सालची जी परिस्थिती आहे ही 1950 सालची परिस्थिती पुन्हा येते की काय अशा असणारा ऍडमिनिस्ट्रेशन मधला असणारा एक वर्ग आहे आणि तो आता चिंता व्यक्त करायला लागलाय अशी परिस्थिती आहे। सर सगळे सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळतात, काही आधी असे आमदार देखील काही दिवसांपूर्वी राज्यपालांना भेटून आले, म्हणजे पूर्ण आघाडी देखील आंदोलन करायला पाहिजे। मी पहिल्यांदा असणारा या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्रातला जो आदिवासी आहे हा आदिवासी नॉर्थ ईस्टच्या आदिवासी बरोबर आपला संबंध आता जुळायला लागलेला आहे। त्याचे प्रश्न आपले प्रश्न आणि आपले प्रश्न त्यांचे प्रश्न झाले पाहिजेत या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, आंदोलनं केलेली आहेत, निदर्शनं केलेली आहेत। दुर्दैवाने मी असं म्हणेन की सटाणाचे असणारे जे एसपी आहेत त्यांनी आदिवासींवरती असणारा लाठीचार्ज केला। इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकारी जे आहेत या इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकाऱ्यांना स्पॉटवरनं काढणं हे त्याच्यातलं असणारं महत्वाचं आहे। हा एक सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे, सोशल सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि तो सोशल सेन्सिटिव्ह इश्यू माझ्या अंदाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा असणारा देवेंद्र फडणवीस असतील यांनी स्वतःच्या ऍडमिनिस्ट्रेशनला आणि विशेष करून पोलिसांना सांगितलं पाहिजे की संयमाने तुम्ही वागा आणि संयमाने तुमचा असणारा हे करा। आणि ज्यांनी ज्यांनी लाठीचार्ज केलेला आहे त्यांना असणारं हेडक्वार्टरवरती बोलवलं पाहिजे की आम्ही मागणी करत आहोत। मणिपूर सारखं ट्रायबल पोलरायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी वाढतंय, म्हणजे फक्त नॉर्थ ईस्टचा मुद्दा नाही देशभरात असं वाटतंय। 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळं आता सत्ताधाऱ्यांकडून घडवलं जात असं तुमचा काय आरोप आहे? सत्ताधाऱ्यांकडून हे घडव म्हणजे मणिपूर मधलं जे आहे सुरुवात जी झाली ती सत्ताधाऱ्यांकडून झाली याच्याबद्दल दुमत नाही। ज्या पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे होतं त्या पद्धतीने ते कंट्रोल करण्यात आलेलं नाही। तिथे जी पहिली मागणी होती कदाचित किंवा सेंट्रल रूल करा, आठवडाभराच्या आतमध्ये सेंट्रल रूल करा म्हणून जी मागणी आली होती ती कदाचित सेंट्रलने मान्य केली असती तर मला असं वाटतंय की प्रकरण इथपर्यंत वाढलं नसतं अशी परिस्थिती आहे। नॉर्थ ईस्ट मधलं नवीन डेव्हलपमेंट जे आहे मागच्या 10 वर्षांमध्ये जे आम्ही अनुभवलेलं जे आहे ते म्हणजे नॉर्थ ईस्ट मधला माणूस जसं स्वतःच्या स्टेटशी रिलेट करतो तसा तो सेंटरशी रिलेट करतो, म्हणजे सरकार ज्याचं कोणाचं आलं सेंटरमध्ये त्याच्याबरोबर तो जातो। आता ही हे एक संकेत होतं की नॉर्थ ईस्ट मधला हा सेंटर बरोबर रिलेट झालेला आहे आणि सेंटरकडून तो असणारा प्रोटेक्शन देतोय अशी परिस्थिती आहे। दुर्दैवाने सेंटर त्याला प्रोटेक्शन द्यायला याच्यामध्ये फेल झालेला आहे आणि म्हणून 7 सिस्टर आणि 1 ब्रदर
हा आता चिंतेच्या ह्याच्यामध्ये आहे की आपण काय करायचं, आता आपल्याला वाली कोणी राहिलेला नाही, ही भावना त्याच्यामध्ये वाढत चाललेली आहे. मी नंतर बोलेन, मी पहिल्यांदा याच्यावरती येतो. सर शरद पवार म्हणजे एका बाजूला विरोधकांची, मी शरद पवारच्या नंतर येत पहिल्यांदा याच्यावरती राहतो, हा माझा मेन इश्यू आहे. शरद पवार येतील जातील, पण मणिपूर हा असणारा नॅशनल इश्यू आहे, तो प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये असणारा देशापुढे गेला पाहिजे. आमदार गेले होते, खासदार गेले होते, त्यांनाही तिथे जाता आलं नाही अशी कॅम्पमध्ये घेऊन गेलेले, पण इंटिरियरमध्ये तिथे असणारं त्यांना जाण्याची परवानगी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला वाटतं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. आतापर्यंत दौरा केला बाळासाहेब, काय परिस्थिती तुम्हाला? मी मध्यंतरी असणारा नागालँड असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल, या सगळ्यात जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि चांगली ठिकाणं जे बघण्यासाठी सुद्धा मी गेलो होतो. माझा जे लोकांमधलं जे इंटरॅक्शन झालं होतं त्या काळात, तिथे असणारं ते त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा केंद्राला अधिक महत्व देत आणि त्याच्यावरती त्यांचा विश्वास होता की आमचं डेव्हलपमेंट आता केंद्र करत राहील, ही भावना मी 80 साली ज्यावेळेस त्यावेळी गेलो होतो त्यावेळेस ती मला ऍबसेंट होती अशी दिसत. हा बदल मला तिथे दिसला आणि हा बदल माझ्या अंदाजाने आज संपला की काय अशी भीती वाटायला लागली. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये पुढाकार घेऊन सरकारला वेळ दिला होता कारवाईसाठी, पण त्याला भाजपच्या आमदारांकडून विरोध होतोय की जर तुम्ही जर सर्व ठिकाणी पाळत असाल तर निवडणुका घेण्याची गरज नाही. माझं म्हणणं असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी घेतलेली भूमिका योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो. जी काही देशाची घटना आहे त्या घटनामध्ये जसं पार्लमेंट सर्वोच्च आहे आणि पार्लमेंट जर फेल झालं ऍक्ट करण्यामध्ये तर संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाला ऍक्ट करण्याचा अधिकार आहे आणि तो चीफ जस्टिस यांनी वापरला, याच्याबद्दल आम्ही त्यांचा सदा अभिनंदन करतो. आणि जे कोणी बीजेपीवाले सांगतात आहेत की त्यांच्याकडे द्यावं असं जे आहे, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पंतप्रधानांना म्हणावं की राजीनामा दे, इलेक्शन घे, लोकांना जो निर्णय द्यायचा आहे तो लोक निर्णय घेऊन मोकळे होते. ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत 2014 नंतर बऱ्यापैकी पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून निधी गेला, मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले, पण तरी सुद्धा सोशल हार्मनी जी एक्सपेक्टेड होती त्या कुठेतरी सुरक्षित झाल्याचं दिसत नाही. ते माझं म्हणणं असं की सोशल हार्मनीपेक्षा तुम्ही जे रिलेशन डेव्हलप झाले होते ते रिलेशन बिघडवले कशासाठी? तिथे असणारा ही मागणी असती किंवा मैत्रीनं असणारा आरक्षण पाहिजे अशी जर मागणी मोर्चा हा जर असता आणि ते दिलं असतं तर अचानकपणे मतदानाच्या स्वरूपामध्ये असणारं काहीतरी आपण करायचं ते ठरवून केलेलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून माहिती कुठली लागली आता ते उरलेले सगळे त्याच्यामध्ये मणिपुरियन सगळेच आपण बघितलं असेल की पलायन करायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण जो पलायन करतोय तो आपल्या जुन्या स्टेट जे होतं त्या जुन्या स्टेटमध्ये तो पलायन करायला लागला, हा धोका असं मी त्या ठिकाणी मानतोय. या सगळ्या दरम्यानच समान नागरी कायदा याची देखील वारंवार चर्चा होते. आत्ताच ही जर परिस्थिती असेल तर येत्या काळात देखील हा म्हणजे देशभरात ह्या गोष्टी होतील परत असं वाटतं. मला जे काही पॉलिटिकली डिडक्टिव्ह रित्याने असं मी जे बघतोय, जसजसं इलेक्शन जवळ येतील आणि आपण पुन्हा निवडून येऊ की न येऊ अशी असणारी जी काही काळजी लागलेली असते आणि त्याच्यातून आणि त्या भीतीपोटी असणारं जी काही पावलं उचलल्या जातील असं जे काही दिसतं एकंदरीत, त्याच्यावरनं इथे आपण असणारा सोशल अनरेस्टकडे चाललेलो आहोत मोठ्या प्रमाणात असंच मला एक चित्र त्या ठिकाणी दिसतंय. तिथल्या भाजप आमदारांनी मणिपूरच्या 3 विभागामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करावं अशी मागणी पण केली. माझ्या अंदाजानं आता विभाजनापेक्षा असणारं दुबगलेली मनं जी आहेत हे जुळवणं आणि त्याचं औषध हे केंद्रच देऊ शकतं हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि आताच्या ह्याच्यामध्ये केंद्रावरतीच अविश्वास
नॉर्थ ईस्टच्या लोकांनी दाखवलेला आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा संबंध थेट गुजरातच्या 2000 दंगलीशी लावलेला आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करतात काय वाटतं त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेस सुद्धा असा एथेनिक क्लिन्झिंग ज्याला आपण म्हणू किंवा मुसलमान या देशांमध्ये नको आणि त्याला असणारा कत्तल करा ज्या पद्धतीने कत्तली झाले त्याच पद्धतीने आहे. त्याचं दुसरं रूप मी आपल्याला असणारा काही फोटोग्राफ्स माझ्याकडे आलेले आहेत आणि काही रेकॉर्डिंग आलेले आहे त्यावरनं मी आपल्याला दाखवले की इट्स अ सेम थिंग. टेक्निक इज द सेम, मॉडेल इज द सेम. मॉडेल 2002 गुजरात असंच आपल्याला दिसतंय. ज्या सोशल धर्मनिवेद जर आपण म्हणत होतो महाराष्ट्रात सुद्धा सतत संभाजी नावाचे एक व्यक्ती जे सतत आरोप करतात आणि गांधीवरती बोलणं असेल किंवा याच्या आधी जे सगळे इतिहासातले काही व्यक्ती असतील त्यांच्यावरती बोलत असतील याबद्दलची वक्तव्य समोर सगळीकडे माझ्यानंतर मी याचं सरळ सरळ ब्लेम जे आहे ते शरद पवारांवरती टाकतोय. कारण त्यांनी या सरळ उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं भीमा कोरेगावच्या संदर्भातलं. सरकार त्यांचं होतं. शरद पवारांची कागदपत्र काने दाखल केली. ती दाखलपत्र केली असती तर एसपी पुन्हा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे अॅफिडेव्हिट दाखल केलं होतं त्या अॅफिडेव्हिटमध्ये दोन जणांची नावं त्यांनी उल्लेख केली होती. एक असताना मिलिंद एकबोटे आणि दुसरं असताना संभाजी भिडे यांचं. शास्त्राला आम्ही भिडेंच्या विरोधात म्हणत होतो ते म्हणत होते आमच्याकडे पेपर्स नाहीये. शरद पवार म्हणत असतील माझ्याकडे पेपर्स होते आहेत पत्र लिहिलं त्यांनी पण पेपर दिले नाही. दिले असते आणि कारवाई झाली असती तर आज माझ्यांचं महात्मा गांधींबद्दलचं असं जे काही वक्तव्य भिडे म्हणत बोलले ते कदाचित आलं नसतं. अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं असणारं जे पॉलिटिक्स आहे ते दुर्दैवाने सोडलं पाहिजे असं माझी सगळ्यांना विनंती आहे. जिथे जिथे तुम्ही असणारा समाजामध्ये दुबगलेपणा येणार असं दिसतंय त्या दुबगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना करायचंय ते आपण केलं पाहिजे. एक्झॅक्टली हाच प्रश्न शरद पवार कोणाचा प्रश्न वारंवार येतो कारण आता राज्यसभेमध्ये बिल येणार आहे दिल्लीच्या संदर्भात त्यात ते अपसेंट राहतात. इकडे ते इंडिया सोबत जी नवी अलायन्स आहे त्यासोबत सुद्धा दिसतात आणि इकडे ते इनडायरेक्टली तुमचे पण अलायन्स मध्ये आहे. खास करून ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पण सत्कार किंवा त्यांचं जे पुरस्कार आहे ते स्वतः त्यांच्या हस्ते देत आहेत. पवार साहेब भाजप बरोबर मला हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पवारची भूमिका तुम्ही इतक्या पूर्वीपासून तुम्ही बघत आहे पण आजची जी भूमिका आहे ती एनडीए सोबत आहे किंवा बीजेपीमध्ये गेले मोदी सोबत मन शेअर करत आहेत बिल संदर्भात तुमची भूमिका काय म्हणा ते मला आता अजून काही घटना घडल्या पाहिजे त्याच्यानंतर मग मी बोलेन घडणार आहेत मला माहिती आहे. त्याच्यानंतर की गोष्ट आहे की भिडेंना बोलवतात आणि कोण देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले की आमचा भिडेचा संबंध नाही तसं मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की आरएसएसच्या एकंदरीत 61,000 वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थेशी तुमचा संबंध नाही असं तुम्ही जाहीर करा मग मी त्या कॅप्चर करायला सुरुवात करतो. तर विरोधकांकडून महापौरांवरती आरोप झाले तर विरोधकांकडून जे महाविकास आघाडीचे जे मंत्रिमंडळ होते त्यांच्याकडून जेव्हा महापौरांबद्दल जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल लक्षपर्य वक्तव्य जेव्हा बोललं जातं तेव्हा भाजपकडनं आंदोलन करण्यात आले होते परंतु आता काहीच बोललं जात नाही संभाजी भिडे. एक लक्षात घ्या की आरएसएस बीजेपीने कितीही 2014 आम्ही डेव्हलपमेंटल अजेंडा हा जरी म्हटला तरी त्यांचा जो कोर इश्यू आहे तो कोर इश्यू त्यांनी सोडलेला नाही आणि तो कोर इश्यू त्यांचा जो आहे तो इथल्या असणाऱ्या मायनॉरिटीजच्या संदर्भातला आहे इथल्या ट्रायबलांच्या संदर्भातला आहे. ज्या ज्या वेळेस त्यांना संधी मिळते त्या त्या वेळेस ते अजेंडा ते राबवतात अशी परिस्थिती आहे. तुमचे मित्र उद्धव ठाकरे आणि आत्ताची परिस्थिती राजकीय परिस्थिती बघितली तर सर्वाधिक अडचणीत ते स्वतः आहेत कारण शरद पवारांचे काही आमदार त्यांच्याकडे आहेत मात्र निधी त्यांना मिळतोय
अजित पवारांसोबत गेलेले नाही पण आमदार निधी मिळतोय काय नेमकं या सगळ्या राजकीय परिस्थितीवर तुम्ही सोबत आहात येत्या काळातला काय नेमकं सल्ला असणार आहे माझा सल्ला कोणाला काहीच नसतो आम्ही असं 2024 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत ते एकत्र लढणार आहोत एवढंच फक्त आम्हाला माहिती आहे पण शरद पवारांचं असं कन्फ्यूज राहणं कितपत परवडणार आहे या सगळ्या महाविकास आघाडीला पूर्ण एकदा इलेक्शन जाहीर झालं की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी भूमिका घ्यायला सुरुवात करेल पॉलिटिकल उद्धव ठाकरेंसोबत अलायन्स मध्ये होता ते अलायन्स डिक्लेअर केले हा एक्झॅक्टली त्यानंतर तुम्ही बीआरएसचा त्यांनी जर प्रस्ताव आला तर आम्ही अनुकूल होत असं म्हणतात उद्धव ठाकरेंसोबत समन्वयामध्ये काही इश्यू होते म्हणून तुम्ही आणखी एक पार्टनर बघताय की नव्याने काही समीकरण जन्माला प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये की एकतर बीआरएस जे आहे हे बीजेपीच्या विरोधात तिथे असायला लढतंय आणि ती जर येऊन महाराष्ट्रामध्ये जर मदत करणार असतील आणि समजोत्यामध्ये येणार असतील तर नाकारा का हा माझा सरळ प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की येणार असतील आणि बीजेपीच्या विरोधामध्ये मदत करणार असतील तर आपण त्यांचा हात धरला पाहिजे पकडला पाहिजे उद्धव ठाकरे जसं म्हणलं होता की उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्यांना सगळा निर्णय घ्यायचा आहे तुम्ही म्हटलं होता की उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार दिलेले त्यांनाच निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही चिंतित नाही पुढे जात नाही असं देखील आमचं त्यांची चर्चा पुढे जात नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या आमचा एकूण नाहीये महाविकास आघाडीच्या आघाडीमध्येच जी चर्चा झाली पाहिजे ती चर्चा पुढे जात नाही म्हणून आम्ही थांबलोय